आज मी बनवते चपातीचे कोण जे की आपण शिल्लक राहिलेल्या चपाती पासून बनवणार आहोत त्यामध्ये चपाती आहे भाजी आहे त्यामुळे हा एक मुलांसाठी बेस्ट ऑप्शन असू शकतो आणि खूप सुंदर आणि चला मग रेसिपीला सुरुवात करू इथे माझ्याकडे शिल्लक राहिलेल्या दोन चपात्या आहेत यासाठी ताजी चपाती किंवा शिल्लक राहिलेली चपाती कोणतीही चपाती तुम्ही वापरू शकता याचे आपल्याला पहिल्यांदा चार भाग करून घ्यायचे आहेत कात्रीने मी कट करते म्हणजेच ते व्यवस्थित कट होतील म्हणून याचे मी चार भाग करून घेते सगळ्या चपात्याचे आता इथे चपातीला लावण्यासाठी मी इथे मैद्याची पेस्ट बनवली आहे हे अशा पद्धतीने चार चमचे मैदा घेऊन त्यात थोडंसं पाणी घेतलं आहे आणि दाटसर अशी याची पेस्ट बनवली आहे आता या ज्या चपात्या आहेत यातल्या ज्या लेयर्स असतात चपातीच्या या आपल्याला चपाती पॅक करून घ्यायचे आहेत म्हणजेच त्यानंतर सुटणार नाही जिथे जिथे चपाती ओपन दिसेल तिथे तिथे पॅक करून घ्यायची आपल्याला हे पीठ लावायचं आहे थोडंसं आणि अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे थोडंसं सुकल्यानंतर ते आपोआप चिकटून बसतं या चपातीच्या एका साईडला ही पेस्ट लावून घ्यायची आहे ही अशा पद्धतीने पेस्ट लावल्यानंतर ही अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची ही अशी एकावरती एक ठेवून एक याचा आपल्याला कोन बनवून घ्यायचा आहे थोडंसं प्रेस करायचं कुठल्याही बाजूने ओपन राहता कामा नये हे अशा पद्धतीने एकावरती एक ठेवून एक हलक्या हाताने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे हे सुकल्यानंतर व्यवस्थित चिकटून बसतं पण जिथे जिथे ओपन दिसतंय आहे तिथे तिथे थोडीशी पेस्ट लावून परत एकदा हे थोडंसं चिकटवून घ्या कारण ओपन राहिलं तर हे सुटू शकतं इथे मला थोडंसं ओपन दिसतंय म्हणून तिथे मी थोडीशी पेस्ट लावून हे परत एकदा प्रेस करून घेतलं आहे आता अशाच पद्धतीने बाकीचे देखील कोन तयार करून घ्यायचे आहेत इथे मी सगळे कोन तयार करून घेतलेत हे एक पाच मिनिटे फक्त आपल्याला सुकवून घ्यायचं आहे तोपर्यंत यामध्ये भरण्यासाठीची भाजी तयार करूया इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये ढोबळी मिरची घालायची आहे थोडीशी ती हलकीशी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायची आहे तुमच्याकडे शिल्लक राहिलेली कोणतीही भाजी असेल तरी ती देखील तुम्ही स्टफिंगसाठी वापरू शकता माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्याची मी भाजी बनवते आहे यामध्ये थोडासा कोबी आणि किसलेलं गाजर यामध्ये हलकंसं आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे पर आता यामध्ये चवीपुरतं मीठ थोडंसं लाल तिखट घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे पावडर घालायची आहे यामध्ये आता उकडलेला बटाटा मी थोडासा हाताने स्मॅश करून घेतलाय तो घालायचा आहे आणि हा सगळा मिक्स करून घ्यायचा आहे हे पूर्ण एकजीव होण्यासाठी इथे मी स्मॅशरनी हे पूर्ण परत एकदा स्मॅश करून घेतेये म्हणजेच तो मसाला व्यवस्थित त्या बटाट्याला लागला गेला पाहिजे याला अजून चटपटीत होण्यासाठी यामध्ये एक चमचा टोमॅटो केचप आणि चाट मसाला घालतीये थोडंसं चीज घालते चीज ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस मी बंद केला आहे आता अशी आपली चटपटीत भाजी ही तयार आहे ही मी भाजी पूर्ण थंड करून घेते आहे भाजी थंड झाली आहे आणि हे कोन देखील व्यवस्थित आता ड्राय झाले आहेत आता या कोनमध्ये ही भाजी आपल्याला भरून घ्यायची आहे ही अशा पद्धतीने भाजी भरून घ्यायची हलक्या हातांनी फक्त प्रेस करायचंय खूप जास्त प्रेस करायचं नाही कारण खालीपर्यंत जर भाजी आपण प्रेस करण्याचा प्रयत्न केला तर तो कोण तुटू शकतो खालून त्यामुळे वरच्यावरती भाजी घालायची आहे ही अशा पद्धतीने व्यवस्थित भाजी भरून घ्यायची आहे हे अशाच पद्धतीने सगळे कोण मी भरून घेणार आहे हे भरलेले कोण आहेत ते या पेस्टमध्ये बुडवायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने फक्त वरच्या बाजूने ते व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं आणि हे अशा पद्धतीने मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवून हे तळून घ्यायचंय म्हणजेच ते वरचं जे कवर आहे ते व्यवस्थित कोट होईल आता हे छान आपल्याला गोल्डन कलरवरती फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती तुम्ही हे फ्राय करू शकता मीडियम टू हाय फ्लेमवरती तेल जर जास्तीत आपलं असेल तर मीडियम फ्लेम करा आता हे खूप वेळ लागत नाही याला भाजायला लगेच फ्राय होतात यातलं स्टफिंग बाहेर येऊ नये म्हणून आपण त्याला मैद्याच्या पेस्टमध्ये कोट केल्यावरचं त्यामुळे ते स्टफिंग अजिबात बाहेर येणार नाही हे आता एकदम छान गोल्डन कलरमध्ये व्यवस्थित फ्राय झालेत आता हे मी एका एक टिश्यू पेपरवरती काढून घेतेय खूप छान कलर आला याला आता हे सगळे मी काढून घेतेये आता याला अजून चटपटीत बनवण्यासाठी मी ते सॉस आणि चीज घेतले खिसून हे जे कोण आहेत ते या सॉसमध्ये डीप करायचे आणि या चीजमध्ये परत डीप करायचे जर तुमच्याकडे सॉस नसेल तर चिंचेच्या चटणीमध्ये देखील तुम्ही हे बुडवू शकता आणि त्याला वरून शेव लावू शकता तसे देखील खूप छान लागतात आणि जर काहीच नसेल तर फक्त असेच देखील खाल्ले तरी देखील ते खूप छान असे लागतात हे असे आपले शिल्लक राहिलेल्या चपातीचे चटपटी तसे कोण तयार आहेत खूप मस्त होतात तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे झाले ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद